अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। वाकडी येथील मातंग समाजाच्या लहान मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध मोर्चा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार निवारण कृती समिती जामनेर यांनी जामनेर तहसील कार्यालयावर काढला। या मोर्चाला नगर परिषद चौकापासून सुरुवात झाली, तर तहसील कार्यालयासमोर अनुसूचित जाती जमाती अत्याचार निवारण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नायब तहसीलदार यांना निवेदन दिले। निवेदनाद्वारे आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली। शिवाजी महाराज आधुनिक भारतातील सामाजिक शैक्षणिक क्रांतीचे प्रणेता राष्ट्रपिता ज्योतिराव फुले पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी आणि कामगाराच्या तळहातारा अवतरलेले आहे असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता रमाई माता भमाई, संत नामदेव संत तुकाराम संत रविदास सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध या बहुजन नायक व नायिकांना मी त्रिवार अभिवादन करतो। साथियो, आज जामनेर शहरामध्ये आपण या ज्या निषेध रॅलीचं आयोजन केलेलं होतं याचा मुख्य असा उद्देश होता की वाकडी गावामध्ये काही दिवसापूर्वी आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलांवर त्यांना नग्न करून त्यांना मारहाण करण्यात आलेली होती। एका बाजूला असं सांगितलं जातं की आमच्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, मग हा महाराष्ट्र जर फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असेल तर फुलेशाहू आंबेडकरांची जी विचारधारा होती ती विचारधारा समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायावर आधारित होती। जर फुलेशाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र असेल आणि आमच्या महापुरुषाची विचारधारा जर समतेच्या आधारावर होती तर काय वर्तमान भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये आमच्या देशामध्ये समता प्रस्थापित झालेली आहे? जगाचं जर तुम्ही उदाहरण बघितलं तर जगाच्या इतिहासामध्ये कोणत्याही देशामध्ये जातीव्यवस्था नाही। भारत असा देश आहे की भारतामध्ये जातीव्यवस्था आहे आणि ती जातीव्यवस्था क्रमिक जातीव्यवस्था आहे। एक जात दुसऱ्या जातीला नीच पाहत आहे आणि त्या जातीच्या आधारावर अडीच हजार वर्षापासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना अत्याचार होत आहे। साथीय, आमच्यावर ही पहिली घटना नाही। अडीच हजार वर्षापासून या ब्राह्मणवादी व्यवस्थेने आम्ही मार खात आलेलो आहोत। बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि सांगितलं की मनुस्मृतीचा कायदा या देशामध्ये होता आणि मनुस्मृतीच्या कायद्यानुसार संपूर्ण शूद्र आणि अतिशूद्राच्या लोकांना सर्व हक्क अधिकारापासून वंचित केलेलं होतं। पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तो मलीची व्यवस्था जर SC ST OBC लोकांना हक्क अधिकार नाकारत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात तसं प्रावधान केलं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला सेफगार्ड तयार करून दिला, आम्हाला हक्क अधिकार बहाल केले। पण स्वातंत्र्य आम्ही स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणतो, स्वातंत्र्य उलटून एवढे दिवस होऊन सुद्धा आजही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे। तर बंधुजन, वाकडी गावामध्ये जी घटना घडली ती मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। मग घटना जर घडलेली असेल
आणि ज्या समाजात आम्ही जन्मलेलो आहोत, ज्या समाजात आम्ही जन्मलेलो असोत, पेबॅक द सोसायटी रिवाइज मिशन समाजाचं ऋण फेडणं आमचं कर्तव्य आहे. ज्या ज्या वेळेस समाजावर अन्याय अत्याचार होत असतो, त्यावेळेस समाजातल्या लोकांनी एका प्लॅटफॉर्मवर येऊन त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे. कारण की जर आम्ही अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढण्यासाठी जर एकत्र आलो नाही, तर त्या समाजाची कोणत्याच प्रकारे उत्थान होत नाही, तो समाज प्रगती करू शकत नाही, आणि त्या समाजावर अशाच प्रकारे अन्याय अत्याचार होत असतात. वाकडी या ठिकाणची घटना ही माणुसकीला काळिंबा फासणारी आहे. वाकडी या गावामध्ये जो अनुचित अत्याचार झाला, त्याच्या मागची पार्श्वभूमी ही जातीवादीच भूमिका असल्याचं 100% या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांवर या देशामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 4 वर्षामध्ये 400 पटींनी ही अत्याचाराच्या गुन्ह्यांची संख्या वाढलेली आहे. याचं कारण आहे या देशामध्ये असलेलं मनुवादी सरकार, या राज्यामध्ये असलेलं मनुवादी सरकार. आणि म्हणून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर नेहमी हल्ले होत आहेत. अनुसूचित जातीच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांना, अति मागासलेल्या अति पिछड्या लोकांना आता हे सरकार टार्गेट करत आहे. ज्या तऱ्हेने गुन्हा घडला, त्या गुन्ह्याला दडपण्यासाठी इथली शासकीय यंत्रणा, इथली पोलीस यंत्रणा आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 10 तारखेला गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर नोंद घेतलेली नाहीये. पहिला FIR राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचा. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. जामनेर तालुक्यातील वाकडी गावात लहान मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध म्हणून आज जामनेर तालुक्यातील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन आज तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदनही देत आहेत. आणि आपल्यासोबत आता या ठिकाणी ते सर्व समाज बांधव उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आज जामनेर तहसील कार्यालयावर वाकडी या गावामध्ये जी मानवतेला काळिमा फासणारी जी घटना घडली, कारण की अनुसूचित जातीच्या मुलांवर त्यांना नग्न करून मारहाण करण्यात आली, ही घटना दुर्मिळ घटना आहे आणि ही मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. तर ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी फक्त ह्या ठिकाणी दलित समाजाचे लोक आलेले नाही, तर संपूर्ण बहुजन समाजाचे प्रतिनिधी ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी आलेले आहेत. कारण की ही घटना ज्यावेळेस घडली, तर घटना घडल्यानंतर ह्या घटनेला पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आणि काही राजकीय लोकांच्या दबावाच्या हेतूपोटी ही घटना दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या देशामध्ये गणतंत्र व्यवस्था आहे आणि भारताचं संविधान आहे, आणि भारताच्या संविधानानुसार आम्हाला आमचे मूलभूत अधिकार प्राप्त झालेले आहे. भारताचं संविधान असं सांगतं की या देशामधली जातीय व्यवस्था संपून या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित झाली पाहिजे. पण जातीच्या आधारावरच आमच्या समाजाला टार्गेट केलं जात आहे, आणि ही टार्गेट करण्याची घटना पहिली, दुसरी, तिसरी नसून तर 2500 वर्षापासून या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विचारधारेच्या मुळे ही ब्राह्मणी व्यवस्था आमच्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एवढी बोबडलेली आहे की 2500 वर्षापासून आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होत आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही शासन दरबारी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो. आमच्या बहुजन समाजाची आम्ही इथे जो निषेध करत आहोत, या निषेधाच्या माध्यमातून मी एकच गोष्ट शासनाला सांगू इच्छितो की या घटनेचा सखोल तपास करून दोषींना लवकरात लवकर जलद कोर्टामध्ये हे केस चालवून दोषींना तात्काळ फाशीची सजा देण्यात आली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की वाकडी या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला होता, तर पंचनामा पोलीस यंत्रणेच्या मार्फत हा चुकीचा पंचनामा करण्यात आलेला होता. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा की पोस्को आणि ॲट्रॉसिटी ॲक्टसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे या लोकांवर दाखल होऊनसुद्धा त्यांना
PCR मिळायला पाहिजे होता, पण त्यांना PCR मिळालेला नाही. एकाच दिवसात त्यांना MCR मिळालेलं आहे आणि आज ते लोक मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहे. म्हणजे एका बाजूला ज्या लोकांनी बहुजन समाजाच्या आणि अनुसूचित जाती जमातीच्या मुलांवर अन्याय अत्याचार केला त्यांची चौकशीसुद्धा पोलीस यंत्रणा करत नाही, तर पोलीस यंत्रणेच्यावर कुठेतरी आमचा संशय आहे. येणाऱ्या काळामध्ये पोलीस यंत्रणेने या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे. आणि जर शासनाने आमच्या प्रकरणाकडे गंभीर होऊन जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सर्व बहुजन समाजाच्या संघटनाला घेऊन आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. इथलं प्रकरण झालेलं आहे ते म्हणजे दलित लोकांवर अत्याचार सुरूच आहे. 4 वर्ष झाले कुठे ना कुठे आहेच, तर हे झालं नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आम्हाला अधिकार दिलेला आहे, तरी पण ते अत्याचार करतातच. म्हणून त्यांना शिक्षा कठोर झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. कारण प्रत्येक महिलावर अन्याय होतो, मुलांवर होतो. आता 15 मुलं होते, त्यातून 2च मुलं का त्यांनी हे केले? सगळ्या मुलांना सजा दिली पाहिजे होती. ही संपली पाहिजे, त्यांना कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे. वाकडी येथील निंदनीय प्रकार जो घडला आहे त्याच्यावरती वाकडी येथे जो निंदनीय प्रकार घडला आहे त्याला प्रथमदर्शनी तर प्रशासनाने आणि पोलिसांनी त्याला दाबण्याचा फार प्रयत्न केला, पण समाजातील संघटनेंनी त्याची योग्य अशी, जसं सोशल मीडियावरती ती क्लिप व्हायरल झाल्याबरोबर पूर्ण प्रशासन जागं झालं. इथे आज फक्त वाकडीतच नाही, जामनेरमध्येच नाही, पूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा मोठ्या लेवलवर हा प्रश्न लोकांच्या पुढे ठेवण्यात आलेला आहे. मीडियाने याच्यामध्ये चांगल्या प्रकारे योगदान दिलं आणि ह्या बातमीला धरून लावून ठेवलं कायमस्वरूपी. आणि यासाठी वाकडीमध्ये सर्व समाजातील सर्व पक्षातील मोठमोठ्या नेत्यांनी लोकांनी येऊन तिथे भेट दिली आणि त्या पीडित परिवाराची सांत्वन केलं. पण त्याचप्रकारे इथे असलेले जलसंपदा मंत्री यांनी येऊन फक्त त्या विहिरीचा फक्त पंचनामा करायचे निर्देश दिले आणि त्या पीडित कुटुंबाचं घर कुठे आहे आणि दार कसं आहे हे सुद्धा पाहायला गेलेले नाही आहे. आणि आपले ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचं नावसुद्धा घ्यायला मला आवडत नाही आहे, त्यांनी इथे येऊन जामनेरमध्ये येऊन ते पाहिले पण नाही की ते मातंग समाजाचे आहेत का कोणत्या समाजाचे आहेत, ते मुलं काय वयाचे आहेत, त्यांची विचारपूससुद्धा केलेली नाही. जामनेर इथे त्यांचा दौरा झालेला नाही. ही एक शोकांतिका आहे या महाराष्ट्राची. आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि इथे अशी व्यवस्था आहे. जाती व्यवस्थेमध्ये मातंग समाज असेल किंवा मागासवर्गीय समाज असेल यांना कायम खालच्या दरवाजात हीन भावना दिल्या जाते आणि त्यांच्यावरती अत्याचार कायम चालू आहे आणि याचं कुठेतरी जाऊन थांबायला पाहिजे अशीच माझी कळकळीची विनंती आहे. नाही तर मातंग समाज इथे फार तीव्र आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन करेल याच्यात काही शंका नाही. आणि ह्या जोशी घराण्याचा जोशी परिवाराचा हे फार तिथे दडपशाही चालू आहे आणि एका प्रकारे हे फंडिंग करतात, कोणत्या तरी राजकीय पक्षाला हे फंडिंग करतात, पैसा पुरवतात. आणि त्यांचा इथे असं वचक आहे की त्यांचं प्रकरण आहे समजल्यावरती चांगल्या चांगल्या नेते मंडळींनी तिथे त्यांचा हा गोष्टीचा सर्वसर्व करायचा प्रयत्न केला आहे. आज ह्या आमच्या मातंग समाजाच्या महिलेला आणि त्या मुलाला एक दिवस एक रात्र कंप्लेंट केल्यानंतर गायब केलेलं होतं, किडनॅप केलेलं होतं, असाही गंभीर प्रकारचा गुन्हा त्याच्यावरती आम्ही मातंग समाज ही ह्या स्वरूपात आम्ही त्यांचा पाठपुरावा करणार आहे. आणि जेव्हापर्यंत त्यांना कडक शासन होत नाही तेव्हापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचा असा बेल किंवा त्यांना जामीन असा आम्ही मिळू देणार नाही. जरी मातंग समाजाच्या वाकडीमध्ये जरी कमी तादाद असली तरी महाराष्ट्रात आणि जामनेरमध्ये आम्ही त्यांचे याच्यापुढे कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ देणार नाही आणि जशास तसे उत्तर मातंग समाज देईल. वाकडी येथे झालेल्या प्रकरणातील आम्ही फक्त एवढंच जाहीर निषेध करतोय किंवा त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, बस आमचं एवढंच म्हणणं आहे. वाकडी गावामध्ये ज्या पद्धतीनं मातंग समाजाच्या मुलांना मारहाण झाली याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो. परंतु हा सर्व प्रकार दडपण्यासाठी पोलिसांचा आणि प्रशासनाचा ज्या पद्धतीचा दबाव सुरू आहे ते अत्यंत निंदनीय प्रकार आहे. बघा, त्या मुलांची प्रत्यक्ष आम्ही भेट घेतली आणि काल पण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाबभाई मलिक हे जामनेरला वाकडी गावामध्ये त्यांनी भेट दिली आणि त्यांच्यासमोर त्या मुलांनी सांगितलं, त्या कुटुंबातल्या सदस्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं गुन्हा नोंद झाल्यानंतर
हे पोलीस आम्हाला उचलून घेऊन जायचे, रात्री बेरात्री आम्हाला उचलून घेऊन जायचे, म्हणजे इथून म्हणजे त्या कुटुंबाला किडनॅप करून त्यांच्यावर दबाव टाकला जायचा की तुम्ही गुन्हा मागे घ्या, किंवा त्या गुन्ह्यामधल्या ज्या कलमा आहे त्या शिथिल करण्याचा प्रयत्न केला जायचा. आता ह्या प्रकरणामध्ये पोलिसांचा जो तपास झाला आहे, अनेक प्रश्न याच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. जसं ह्या गावातील या अन्यायग्रस्त जे मुलं आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कर्ण फाट्यापासून या गावापासून आम्हाला मारत मारत विवस्त्र करून यांनी गावात धिंड काढली. बघा, एवढं मोठं जर प्रकरण झालं तर प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील तिथे काम करतात. पोलीस पाटलांनी, ग्रामसेवकांनी, तलाठ्यांनी आणि सरपंचांनी ह्या बाबतीतील ह्या घटनेची माहिती प्रशासनाला का दिली नाही? दुसरी गोष्ट, जर दिली असेल तर प्रशासनाने तत्काळ काय कारवाई केली? दुसरी गोष्ट, सुरुवातीला हे प्रकरण असं रंगवण्यात आलं की हे मुलं जे आहेत त्या पिण्याच्या पाण्यामध्ये त्या विहिरीमध्ये पोहत होती, म्हणजे त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी घाण होत होतं, दूषित होत होतं, असं रंगवण्यात आलं, म्हणजे एक प्रकारे त्या गुन्ह्याला सॉफ्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ॲक्च्युली त्या ज्यावेळेस आम्ही त्या फील्डवर गेलो तिथे ती विहीर बघितली, तर त्या विहिरीचा पंचनामा करतानाही अत्यंत गोलमाल या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला होता. ज्या विहिरीमध्ये ॲक्च्युली ती मुलं पोहायला गेली होती ती विहीर त्या पाणी पिण्यालायकच नाही, ज्या विहिरीमध्ये ॲक्च्युली खरं ती गेलेली होती आणि ती एकदम जवळच तिचं पाणी होतं. आणि त्या विहिरीवर बघितलं आम्ही की कोणत्याच पाण्याची मोटर वगैरे बसवलेली नाही, म्हणजे जिथे यांचा जो दावा आहे की पाण्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पोहत होती तो इथे फोल ठरला. मी विहीर बदलली पंचनाम्यामध्ये तलाठ्यांची, ग्रामसेवकांची भूमिका संशयास्पद आहे, पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. घटना घडताच पोलिसांनी त्या कुटुंबाला संरक्षण देणं गरजेचं होतं, परंतु पोलिसांना ते आपल्या जबाबदारीची जाण नव्हती. पोलिसांनी त्यांना संरक्षण न देता उलट त्यांना किडनॅप करून त्यांना उचलून तिथे घेऊन जायचे. आता त्या मुलांचं स्टेटमेंट आहे आणि हे शूटिंग करताना आपण बघतायत, आपण जर विचारपूर्वक ती क्लिप बघितली ऐकली तर इतर मुलं हसत आहेत, म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या मुलांची विवस्त्र करून मारहाण करणे आणि त्याची व्हिडिओ शूट करणे आणि इतर मुलांनी ते हसणे, इतर लोकांनी हसणे, मग जे जे मुलं जे हसत होते, जे जे लोकं तिथे होती उपलब्ध, त्या आरोपींची पोलीस कस्टडीची मागणी करून त्यांना टॉर्चर करून दबाव टाकून त्यांच्याहून खरं उघडून घ्यायचं, काढून घ्यायचं, आणि कोणकोण ते सर्व तमाशा बघण्यासाठी जे जे होती त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल व्हावा. बघा, मागासवर्गीयांच्या मुलांना मारलं काही विशेष वाटत नाही, कारण की आम्हाला अन्याय सहन करण्याची सवय होऊन गेली आहे. त्या वाकडी गावामध्ये अशी परिस्थिती आहे, काही प्रसारमाध्यमांनी मग प्रिंट मीडियाने बातम्या छापल्या की वास्तविकता वेगळी आहे आणि घटना वेगळी आहे, याच्यात राजकारण केलं जातं आहे. बघा, अत्यंत गरीब आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगणारे ते लोक, ते काय रास्ता रोको करणारे, काय गोंधळ करणारे? इथे जर संवर्गाच्या, जर उच्च जातीच्या समजल्या जाणाऱ्या कुटुंब समाजातील व्यक्तीवर जर असा अन्याय झाला असता तर यांनी मोठमोठे लाखाचे मोर्चे काढले असते आणि मागासवर्गीयांवर जे त्या संरक्षणासाठी जे कायदे आहेत ते रद्दच करा अशा पद्धतीच्या वल्गना, अशा पद्धतीच्या घोषणाच केल्या असत्या. म्हणजे आमच्यावर अन्याय झाला तर आमच्या कुठेच त्याची दखल घ्यायची नाही, पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करायचा. आणि आमच्या मुलांनी जर असं काही केलं असतं, कृत्य केलं असतं, तर मात्र पूर्ण महाराष्ट्र त्यांनी आज बंद केला असता, पूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावली असती. आणि जसं मग असे सांगितलं गेलं की जिल्ह्याचे पालकमंत्री तिथे आले नाही, उलट हे सरकार या बाबतीत संवेदनशील नाही. आपण बघतोय विकासाचं गुजरात मॉडेल हे महाराष्ट्रात राबवत आहे. ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये एका मागासवर्गीय मुलाला त्याने भारी बूट घातले, उच्च जातीच्या मुलांसारखे कपडे घातले, भारी बूट घातले म्हणून त्याला मारहाण केली. एका कचरं वेचणारा जो मलट SC ST समाजातील तरुण होता त्याला मारहाण केली आणि त्याला बांधलं, इतकं मारलं की अक्षरशः मारता मारता त्याचा मृत्यू होऊन गेला. म्हणजे इतके घाणेरडी मानसिकता आपण कुठून आणतो आहे? तर म्हटलं एक गुजरातचं हे मागासवर्गीयांबद्दलचं द्वेष, देशाचा विकास मॉडेल हे महाराष्ट्रात राबवत आहे आणि त्याचं लोण हळूहळू जामनेरला पोहोचलेलं आहे की काय असं मला वाटतं. आणि जामनेरच्या या वाकडी गावातल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. तर आपण पाहिलं जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकाराबद्दल आज जामनेर तालुक्यातील बहुजन समाज बांधव बंधू तसेच भगिनी एकत्रित येऊन, मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊन आज या ठिकाणी निषेध मोर्चा हा काढण्यात आला. हा मोर्चा अण्णाभाऊ साठे नगर ते तहसील कार्यालय येथपर्यंत काढण्यात आला होता. आणि आज आता नुकतेच तहसील कार्यालय या ठिकाणी
रीतसर निवेदन देखील या प्रसंगी देण्यात आले आहे. लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला सहकार्य करावे अशी मागणी ते या ठिकाणी करत आहेत. आणि जर शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष दिले नाही, लवकरात लवकर या घटनेची दखल घेतली गेली नाही, तर आम्ही सर्व बहुजन समाज बांधव एकत्रित येऊन फार उग्र असे प्रकारचे आंदोलन छेडू, असा इशारा देखील त्यांनी या प्रसंगी दिलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.